बेकायदेशीर जनावरांची चोरटी वाहतूक करणारा ट्रक चंदगड तालुक्यात पलटी होऊन ड्रायव्हर आणि एक बैल जागीच ठार झालाय. चंदगड तालुक्यातील हलकर्णी फाटा इथं वळणावर जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करत असतानाचा ट्रक MH09CU1492 हा वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं पलटी होऊन खाली पडला. यामध्ये इकबाल मोहम्मद मुल्ला राहणार आजरा हा ड्रायव्हर सापडून जागीच ठार झालाय, तर एक बैल चेंगरा चेंगरीत मयत झाला असून दुसरा बैल गंभीररित्या जखमी. अपघातानंतर ट्रकमधील अन्य दोघे जण पहाटेच्या अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. ट्रक मध्ये बैल जातीची 14 जनावर होती. भल्या पहाटे बेकायदेशीररित्या वाहतूक करत या बैलांची वाहतूक कोणत्या कारणासाठी होत होती याचा खुलासा स्पष्ट झालेला नाही. ट्रक पलटी झाल्याची बातमी समजताच पाटणे फाटा व्यापारी संघटनेच्या लोकांनी बैलांना तातडीनं बाहेर काढत मोकळ्या जागेत नेऊन बांधले. सर्वच बैल किरकोळ जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस निरीक्षक PI तळेकर यांनी घटनास्थळी धाव घेत ट्रक बाजूला करून बेळगाव वेंगुर्ला मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत केला. पहाटे 6:30 ही घटना घडल्यानं मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या लोकांची एकच गर्दी पाहायला मिळाली. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.